गवर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद कडून फाइनल मध्ये पहिली रेड आणि पहिल्याच रेड मध्ये शाबाश शाबाश कन्नड डिफेंस कन्नड कडून आम्ही रेड आउट बोलू नको कन्नड कडून रेड होते जीपी औरंगाबाद साठी दोन्ही टीमचा जबरदस्त अटॅक डिफेन्स कडून आणि तसाच रेडर्स रेडर्स कडून पण जबरदस्त परफॉर्मन्स थ्रूआउट दिस टूर्नामेंट परत एकदा जीपी कडून रेड रेड घेऊन येताना त्यांचा बेस्ट रेडर जर्सी नंबर 6 फायनलमध्ये सुरुवातीलाच जीपी औरंगाबाद कडून जोरदार आक्रमण रेडर्स कडून पण आणि त्यांच्या डिफेंडर्स कडून पण अव्या कन्नड कडून कसा कमबॅक होतो तो जगदीश हा आक्रमक रेडर कन्नड कडून आणि दोन पॉईंटची जबरदस्त रेड त्यांनी आणि अपेक्षेप्रमाणे लवकरच कन्नडचा पण जोरदार प्रतिकार पहिल्या प्रत्येक मॅच मध्ये आतापर्यंत दोन्हीही टीम कडून जबरदस्त असा कबड्डीचं प्रदर्शन झालेलं आहे मग ते रेडर्स असो की डिफेंडर्स परत एकदा रवी हा जो त्यांचा बेस्ट रेडर आहे जीपी औरंगाबाद कडून त्याची सक्सेसफुल रेड आणि ऑपोजिट टीम कडून परत त्यांचा आक्रमक रेडर कन्नडचा आक्रमक रेडर जीपी औरंगाबाद कडून आणि एकदम अतिरिक्त मॅच होतो जीपी औरंगाबाद वर्सेस कन्नड पॉलिटेक्निक दोन्ही टीम कडून एकदम आक्रमक खेळ जगदीश ज्याने की पहिली राईड एकदम सक्सेसफुल राईड राहिली होती तो आता परत रेड करताना कन्नड कडून जगदीश रेड आणि परत एकदा जीपी कडून हा त्यांचा बेस्ट रेडर आतापर्यंत रवी यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे पूर्ण टूर्नामेंट मध्ये रेडर म्हणून त्यांच्या टीमचं पूर्ण जबाबदारी त्याच्या टीमची त्याच्याकडे कन्नडसाठी कन्नड कडून त्यांचा टीमचा बेस्ट रेडर आहे कोणती टीम ही कमकोत नसेल कारण हा फायनल मॅच आहे दोन्ही टीम सर्व डिपार्टमेंट तेवढे स्ट्रॉंग रेडर्स असो की डिफेन्स सर्व प्लेयर्सनी चांगलं खेळायचं प्रदर्शन केलेलं आहे आतापर्यंत त्यामुळे फायनलमध्ये प्रत्येक नऊ त्यांच्यासाठी महत्वाचं परत एकदा जीपी कडून अटॅक
कांदा लावला डिफेंडर्स कडून जोरात आक्रमण दोन्ही टीमचे डिफेंडर्सची भूमिका आतापर्यंत एकदम निर्णय ठरलेली आहे। कन्नड करून त्यांचा पुढचा रेडर जर्सी नंबर 4 जितके डिफेंडर हे प्राउड या टूर्नामेंट मध्ये त्यांची जी कामगिरी झालेली आहे तुम्ही फायनल मध्ये दाखवताना जीपी औरंगाबादचे रेडर फारच आक्रमण जीपी औरंगाबाद कडून फायनल मध्ये आतापर्यंत कोणता जबाब आहे जर्सी नंबर 6 कन्नड कडून पाहूया टीम साठी काही पॉइंट ची ऍडिशन करतोय का बोनस घेण्याचा प्रयत्न पुढची रेट जीपी औरंगाबाद कडून कन्नड साठी जर्सी नंबर 10 आणि अनसक्सेसफुल रेट नेक्स्ट रेट कन्नड कडून जर्सी नंबर 9 डिफेंडर टॅकल करताना आणि आता सुपर टॅकल ऑन होते सुपर टॅकल ऑन पण त्याचा फायदा डिफेंडर्सने काही कोणता फायदा घेतला नाही सुपर टॅकल ऑन आहे परत एकदा सुपर टॅकल ऑन बघूया त्याचा फायदा घेत आहे टाइम आउट फ्रॉम जीपी औरंगाबाद टाइम आउट असेल 30 सेकंड अपेक्षेप्रमाणे अटीतटीचा मॅच आतापर्यंत पण शेवटच्या एका मिनिटामध्ये जेपीचं जास्त आक्रमण आणि कन्नड एकदा ऑल आउट रेडर आउट कन्नडचा आणि परत एकदा
यूपीकडून रेडर रवी आणि कंटिन्यू परत एकदा सक्सेसफुल रेड बेस्ट रेडर जीपी औरंगाबादचा रवी पूर्ण रेड डिपार्टमेंट त्यांनी सांभाळलेला आहे आतापर्यंत. येस रेडने तो सांगू का रे जीपी औरंगाबादचा डिफेन्स एवढा स्ट्रॉंग आहे की डिफेंडर जवळपास अरे इकडे पाय नाही कसं कम बॅक करता कन्नड ऑल आउट नंतर कम बॅक करण्याचा प्रयत्न कन्नड करू आणि परत एकदा डिफेंडर्स कडून गाही करण्यात आली त्याचा फायदा ऑपोजिट टीमला. आक्रमण जेपी औरंगाबाद वाली टीम वर चढते कन्नड वर पाहूया कन्नड करून कसा कमबॅक होतो ब्रेक नंतर परत आक्रमक रेड आणि जीपी कडून त्यांचा बेस्ट रेडर रवी सुपर टॅकल ऑन परत एकदा जोरदार डिफेंडर्स कडून आक्रमण जीपीच्या कबड्डी खेळाच्या या फायनलसाठी प्रमुख पाहुणे आपल्याकडे सीएसएमएसएस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे एमटी जाऊन द्या रे डॉक्टर गणेश डोंगरे सर इथे उपस्थित आहेत आणि तसेच सर्व पॉलिटेक्निकचे स्टाफ सपोर्टिंग सपोर्टसाठी प्लेयर्स बाकी टीमचे असतील ते सर्व फायनल पाहण्यासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. कन्नड करून कन्नडची अपेक्षा आपण तसं वेळी देत नाही जेपी औरंगाबादचे प्लेयर्स जे डिफेंडर्स आहेत फारच स्ट्रॉंग डिफेन्स आहे जिथे औरंगाबादचा सुपर टॅकल ऑन ऑलवेळ त्याचा फायदा घेत आहेत का दोन वेळेस टीमला ऑल आउट करण्यामध्ये झालेला आहे जिथे औरंगाबादला ऑपोजिट टीम ऑल आउट करणे ब्रेक नंतर अजून कन्नड कम बॅक करते का कबड्डीच्या फायनल मॅच साठी एसएमएसएस पॉलिटेक्निकचे सर्व स्टाफ विभाग प्रमुख तथा प्रिन्सिपल सर हे सर्व आवर्जून उपस्थित आहेत कन्नड कसा करता कन्नड आहे
कन्नड करून जर्सी नंबर सिक्स रेडर बोनस घेण्याचा प्रयत्न रेडर करून पण जेपीचा डिफेन्स एवढा स्ट्रॉंग आहे तो बोनस अलाउड नाही करणार आणि पण ह्या वेळेस मात्र थोडीशी चूक डिफेंडर कडून आणि त्याचा फायदा रेडरला परत एकदा जेपीचा बेस्ट रेडर रवी पूर्णपणे रेड करण्याचं डिपार्टमेंट त्याच्यावर जेपीकडून आतापर्यंत सर्वोत्कृष्ट रेडर म्हणून तो गणला जाऊ शकतो कन्नड करून कम बॅक करण्याचा प्रयत्न पाहूया सेकंड हाफ मध्ये कम बॅक किती पर्यंत करताय अटॅक करण्याचा प्रयत्न रेडर करून पण फार स्ट्रॉंग असलेला डिफेन्स जिथेचा तो भेदू शकणार नाही आकाश जर्सी नंबर 10 कडक रे जबरदस्त आक्रमण कन्नड करून डिफेन्स मध्ये आणि रेडर आउट ब्रेक नंतर चांगला कम बॅक कन्नड करून पाहूया त्याचा कुठपर्यंत यूज करताय ब्रेक नंतर चांगला कम बॅक कन्नड करून नाही पंजाबी कडून त्यांचा बेस्ट रेडर अजूनही अटॅकवर आणि परत सक्सेसफुल रेड मध्ये परत आक्रमण करताना रेडर सर्व प्लेयर्स एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं मनोबल वाढवायचं रवी परत आक्रमण करताना जबरदस्त खेळाचे प्रदर्शन फायनल मध्ये सुरुवातीच्या जबरदस्त आक्रमण नंतर कन्नडचा पण चांगला प्रतिकार या मॅच मध्ये पाहूया कुठपर्यंत नजर मारत बोनस घेण्याचा खूप प्रयत्न रेडर करून पण अयशस्वी प्रयत्न रेडर करून कन्नड कडून एकदम आक्रमक टॅकल करण्यात आला रेडरला रेडर आउट बोनस ऑन नसेल आता त्यामुळे रेडरला अलाउड केलं जात कालपासून प्रसिद्धी घेतो स्ट्रॉंग डिफेन्स जीपी औरंगाबाद करून सर्वच आक्रमक डिफेंडर जीपी औरंगाबाद करून कन्नड करून पण चांगला कम बॅक सेकंड हाफ मध्ये पण
अजून आक्रमणाची गरज आमच्या मॅचमध्ये राहायचं तर अजून फार आक्रमण करण्याची गरज कन्नडकडून. शेवटचे 2 मिनिट बाकी आहेत फायनल मॅच मध्ये. लास्ट 2 मिनिट जबरदस्त परत एकदा टॅकल जिथे औरंगाबाद कडून जवळपास प्रत्येक रेडरला टॅकल केलं जात. परत एकदा आमचा बेस्ट रेडर रेड करताना रवी. शेवटच्या काही क्षणांचा खेळ बाकी फायनलमध्ये. आयडीसा 2022 कबड्डी फायनल भारत आक्रमक दोनच अलाउड करणार नाही. कडून पुढची रेड सुपर टॅकल ऑन. सुपर टॅकल ऑन पण त्याचा काही फायदा झाला नाही कन्नडसाठी. आणि पाहूया काही शेवटच्या क्षणांमध्ये ते वेळ काढताय का कन्नड काढून. शेवटचा मिनिट आणि त्याच्यामधले काही क्षण बाकी असतील.